नमस्कार मित्रांनो, आज गुरुपौर्णिमा, भारतीय संस्कृतीतील सर्वात महत्त्वाचा दिवस। गुरु म्हणजे नेमकं काय? अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा वाटाळा मार्गदर्शक म्हणजे गुरु असतो। भारतीय संस्कृतीमध्ये गुरुला सर्वोत्तम स्थान आहे। गुरुर् ब्रह्मा, गुरुर् विष्णू, गुरुर्देव महेश्वरा, गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। परब्रह्माच्या स्थानावर असलेला गुरु नेमका इतका वंदनीय का, याला अनेक कारण आहेत। कारण कोणाच्याही आयुष्यात यशाचा शिखर गाठण्यासाठी त्याला कोणाच्या तरी मार्गदर्शनाची गरज असते। हे मार्गदर्शन मग आपल्या आईवडिलांपासून, आपले गुरुजन असतील किंवा आपले काही हितचिंतक असतील की जे आपल्याला वेळोवेळी अनेक गोष्टींची जाणीव करून देतात, सावध करतात आणि यशाकडे नेण्यासाठी मार्गदर्शक सूचना देतात, ते आपल्या आयुष्यामध्ये दीपस्तंभासारखं काम करत असतात। त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आणि गुरूंबद्दलचा आदरभाव व्यक्त करण्यासाठी, त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी खरं तर हा गुरुपौर्णिमेचा दिवस असतो। मित्रो, इतिहासामध्ये अनेक असे थोर महात्मे, विचारवंत, समाजसेवक होऊन गेले ज्यांनीसुद्धा आपल्या गुरूंचं ऋण कायमस्वरूपी व्यक्त केलेलं आहे। गुरूंशिवाय एखाद्याचं घडणं हे अशक्य असतं। मग तो गुरु हा अदृश्य असू शकतो, दृश्य स्वरूपाचा असू शकतो, एखादी घटना असू शकते, एखादा प्रसंग असू शकतो किंवा एखादा आदर्श व्यक्तिमत्व असू शकतो, एखादं पुस्तक की ज्याने आपल्या आयुष्याला कलाटणी मिळेल ते सुद्धा आपलं गुरु असू शकतो। गुरु कोणासाठी कोण असावं हे असं ठरलेलं नसतं, ते आपले विचार ठरवतात। ज्या विचारांना आपण आदर्श मानतो, जे विचार आपल्यामध्ये ऊर्जा निर्माण करतात, जे विचार आपल्याला यशस्वी होण्यासाठी प्रेरणादायी ठरतात, ते गुरुच्या स्थायी असतात। मग त्यांचा स्रोत कोणताही असो। मित्रहो, चाणक्य असे म्हणतात की शिक्षक कभी साधारण नाही होता, प्रलय और निर्माण उसकी गोद में पलते हैं। एक शिक्षक हा एक साधारण व्यक्तिमत्व नसून तो एक सर्जनशीलतेचा तसंच समाजामधील परिवर्तनाचा जनक असतो। समाजामध्ये परिवर्तनाचे बीज रोवण्याची प्रक्रिया शिक्षकांच्या मार्फत घडत असते आणि हे तेवढंच वास्तव सत्यही आहे। भविष्यातील समाज बदलायला हवा असं तुम्हाला वाटत असेल तर शिक्षणाबद्दलची आणि शिक्षकाबद्दलची आपली मतं बदलली पाहिजे। परिवर्तनाचा जनक आणि भविष्यातील समाजाचा शिल्पकार शिक्षक असतो आणि तेवढेच महत्त्वाचे असतात त्याला आदर्श मानणारे त्याचे शिष्य। शिष्याकडून गुरूंना काय अपेक्षा असते? आपला शिष्य आपल्यापेक्षाही मोठा व्हावा, यशस्वी व्हावा अशी अपेक्षा गुरूंची असते आणि शिष्य आपल्यापेक्षा मोठा झाल्याचं समाधानही त्यांच्या चेहऱ्यावर दिसत असतं। आपलं उत्कृष्ट व्यक्तिमत्व घडण्यासाठी गुरु विचारांवर अडर श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा आणि मनापासून कामाला लागा। एक दिवस तुम्ही नक्की यशो शिखरावर पोहोचलेले असणार। गुरुपौर्णिमेच्या आपल्या सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद।